अंबाझरी येथे राज्य शासनाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उभारण्यात येईल. तसेच या जागेवरील खासगी प्रकल्पाच्या कामास स्थगितीच्या निर्णयावर कायम असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. कृती समितीच्या सदस्यांसोबत चर्चा केल्यानंतर हे आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली. अंबाझरी येथील जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन शासनाच्या वतीने बांधण्यात येणार असून या जागेवरील खासगी प्रकल्प रद्द करण्यात येणार आहे. हा प्रकल्प रद्द करण्यात कोणती त्रुटी राहू नये यासाठी राज्याचे महाअधिवक्ता यांचे मत घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. या प्रकल्पाला राज्य शासनाने याआधीच स्थगिती दिली आहे. या संदर्भात लेखी आदेश जिल्हाधिकारी यांच्यामार्फत कृती समितीला देण्यात येईल. कृती समितीतर्फे 272 दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन स्थगित करावे अशी विनंती काढण्यासाठी आपल्यामध्ये आलो असल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर कृती समितीने आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे यावेळी जाहीर केले. अंबाझरी येथील उद्यानात आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल व लवकरच हे उद्यान जनतेसाठी खुले करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी जाहीर केले. या ठिकाणी आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आहे हे पूर्णपणे स्वतः राज्य सरकार हे त्या ठिकाणी तयार करेल. कोणाही खासगी व्यक्तीला आम्ही ते देणार नाही. हा निर्णय आपण केला. दुसरा निर्णय, इथला जो काही प्रकल्प आहे तो रद्द करण्याच्या संदर्भातली शासनाची भूमिका आहे. तो रद्द करताना त्याच्यामध्ये कायदेशीर त्रुटी राहू नयेत किंवा उद्या आम्हालाच त्यांना कंपेन्सेशन द्यायची वेळ येऊ नये की सरकारने आम्हाला दिला आणि सरकारनेच रद्द केला. आणि म्हणून या संदर्भात जे राज्याचे महाअधिवक्ता आहेत ऍडव्होकेट जनरल यांचं ओपिनियन हे घेण्यात येईल आणि त्यांच्या ओपिनियन अनुसार पुढची जी कारवाई आहे ती कारवाई रद्द करण्याची ही या ठिकाणी आपण निश्चितपणे करू. आणि यासोबत आपला जो बगीचा आहे तो देखील ह्या प्रकल्प सुरू असल्यामुळे लोकांकरता बंद होता, तर तो लवकरात लवकर लोकांकरता खुला कसा करता येईल, त्यात जे काही छोटे मोठे कामं करायचे तेवढे करून तो लोकांना कसा खुला करता येईल, या तीनही गोष्टी या आपण करू.